हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला अंडा मसाला कसा करायचा ते सांगणार आहे। अंडा म्हणजे उकडून मी अंडी घेणार नाहीये, बिना उकडायचे ते अंडा मसाला मी करणार आहे। त्यासाठी लागणार आहे साहित्य, ही कोथिंबीर आहे, हा थोडासा मी पुदिना घेतलाय, हा लसूण आहे, आलं आहे, टामॅटो घेतलेलं आहे, कांदा एक आहे, जिरं, हा काजू, हे वेलची, दालचिनी आणि खोबरं आणि ही अंडी। हे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हा कांदा पण टामॅटो भाजायच्याच आधी मी बारीक करून घेणार आहे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस पण चालू केलेला आहे। यामध्ये तेल घालायचं आहे, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तुम्ही। यामध्ये आता दालचिनी टाकायची आहे आणि एक वेलची पण टाकणार आहे मी अशीच। आता त्यामध्ये मसाला घालायचा आहे, मसाला असा परतून घ्यायचा आहे। तिखट घालणार आहे मी, हे माझं कोल्हापुरी तिखट आहे मसाले असंच, त्यामुळे मी जादाचा काय मसाला घालणार नाही, गरम मसाला। त्यामध्ये मी हळद टाकणार आहे। आता तेल चुकलेलं आहे, मसाला माझा परतून झालेला आहे। त्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे, मसाल्याच्याच वाण्यात मी थोडं पाणी ठेवलेलं आहे। आता ह्याला एक उकळी आणायची आहे, आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। ह्याला एक वाप आणायची आहे, आता झाकण घालून ठेवणार आहे। उकळी आलेली आहे, आता मी आता गॅस कमी केलेला आहे। आता एक मिनिटासाठी गॅस पूर्ण बंद करायचा आहे। मी आता अंडी अशी फोडून टाकलेली आहे, आता गॅस चालू करायचा, एकदम असं स्लो गॅसवर ठेवायचा, बारीक गॅसवर। हे आता झाकण ठेवायचं आणि गॅस आता बारीक करायचा आहे एक 10 मिनिटासाठी। हे आता झालेला आहे माझा अंडा फ्राय, मी आता गॅस बंद करणार आहे। अंडा मसाला किती छान असं झालेलं आहे बघा, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। बारीक गॅसवर तरी पण मला 10 मिनिटं लागलेली आहे, खाण्यासाठी तयार आहे। ही कसुरी मेथी आहे, ती थोडीशी चोळून अशी टाकायची आहे। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।